नमस्कार विद्यार्थ्यांनो, झिरो वन ई ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन मस्की. आपण आज पाहणार आहे त्रिकोण. सर्वप्रथम त्रिकोण पाहणार आहे. त्रिकोणाच्या विविध बाजूनुसार प्रकार, त्रिकोणाचे कोणानुसार प्रकार व काही उदाहरण सुद्धा पाहणार आहे. तर सर्वप्रथम त्रिकोणाची व्याख्या आपण अशी पाहतो. त्रिकोण म्हणजे ज्या आकृतीस तीन शिरोबिंदू असतात, तीन बाजू असतात व तीन कोण असतात, असे अशा आकृतीस आपण त्रिकोण असे म्हणतो. त्रिकोणाच्या आंतरकोनाचे माप हे 180 डिग्री असते. आंतरकोन म्हणजे हे कोण झाले, हे कोण, हा कोण, हा कोण, हा कोण, याला आंतरकोन असे म्हणतात. हा झाले ए बी सी. आणि बाह्यकोनाचे माप हे 360 डिग्री चालते. हे झाले त्याचं बाह्यकोन, हे झाले याचे बाह्यकोन, आणि हा झाला याचा बाह्यकोन. याचे माप किती राहते तर याचा हा झाला याचा बाह्यकोन. तर याचे 360 डिग्री असे राहते बाह्यकोनाचा माप. तर त्रिकोणाचे आपण पाहणार आहे कोणानुसार तीन प्रकार पडतात व बाजूनुसार सुद्धा तीन प्रकार पडतात. पहा, त्रिकोण म्हणजे काय? या प्रकारच्या आकृतीस आपण त्रिकोण असे म्हणतो. यामध्ये तिन्ही बाजू सारख्याच आहेत. तिन्ही बाजू सारख्याच असल्यामुळे त्या त्रिकोणास आपण म्हणतो समभुज त्रिकोण. या समभुज त्रिकोणास इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इक्विलॅटरल ट्रायंगल. दुसरा आपण पाहू त्रिकोण. हा झाला त्रिकोण. दुसरा त्रिकोण याला म्हणतात काटकोन त्रिकोण. म्हणजे या दोन बाजू काय करतात? दोन बाजू 90 डिग्रीचा कोण करतात. म्हणून या त्रिकोणास आपण काटकोन त्रिकोण असे म्हणतो. पहा, सर्वप्रथम आपण पाहू काट म्हणजे त्रिकोणाचे बाजूनुसार प्रकार पाहू. त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोणांचे प्रकार, त्यामध्ये जर सर्व बाजू जर सारख्याच राहत असेल त्रिकोणाच्या तर त्यास म्हणतो आपण समभुज त्रिकोण. उदाहरण पहा, ए बी आणि सी, यामध्ये ए बी बरोबर ए सी बरोबर बी सी राहते, म्हणजे तिन्ही बाजू सारखेच राहते, त्यास म्हणतात समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाच क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर त्याच क्षेत्रफळ सूत्र आहे वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. या प्रकारे आपण समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येते. पहिलं झालं तर समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू सारखे राहते. दुसरं झालं काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणामध्ये काय राहते? दोन बाजू काय करतात? काटकोन करतात. काटकोन कितीचा राहते? 90 डिग्री राहते. याला म्हणतात काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. आणि इंग्रजीमध्ये याला म्हणतात राईट अँगल ट्रायंगल. तर याचं सूत्र काय? आपण याचं क्षेत्रफळ कसं काढू शकतो? क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिला उंची. हे सर्वसाधारण सूत्र आहे वर्ग म्हणजे त्रिकोण काढण्याचं. कुठल्या त्रिकोणाचा आपण क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिला उंची या सूत्रानुसार काढू शकतो. यामध्ये बी सी हा पाया झाला आणि ए बी हा ए बी उंची झाली सदर याच्यामध्ये. तिसरा काय आहे? तिसरा प्रकार येते विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. विषमभुज, विषम आणि भुज या शब्दामध्ये सर्व काही. विषम म्हणजे वेगवेगळ्या, भुज म्हणजे बाजू. जर तिन्ही बाजू जर वेगवेगळ्या लांबीचे असेल त्या त्रिकोणास आपण काय म्हणतो? विषमभुज त्रिकोण. आता पहा, ही आपण खेच तर हे झाली ए बी सी. सदर मध्ये ए बी वेगळी आहे, बी सी वेगळी आहे आणि ए सी सुद्धा वेगळी आहे. म्हणून हे झालं विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोणासाठी सूत्र काय? तर त्या प्रकारे आपण हिरोजचं सूत्र म्हणून आहे, हिरोज फॉर्म्युला या शास्त्रज्ञानं, हिरो या शास्त्रज्ञानं या क्षेत्रफळ कसं काढायचं विषमभुज ते शोधून काढलेलं आहे. त्यामुळे त्यास हिरोजचं सूत्र असं नाव दिलेलं आहे. पहा, त्याच्यासाठी काय आहे? वर्गमुळात क्षेत्रफळ सूत्र, क्षेत्रफळ वर्गमुळात एस एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी. आणि एस म्हणजे काय होते? तर अर्ध परिमिती. एस बरोबर अर्ध
परिमिती आणि एबीसी ह्या त्याच्या बाजू आहे. या प्रकारे आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. समभुज त्रिकोणासाठी या प्रकारे हा सूत्र आहे. काटकोन त्रिकोणासाठी या प्रकारे काढू शकतो आणि विषमभुज त्रिकोणाचा आपण या प्रकारे काढू शकतो. तर मी तुम्हाला सदर लक्षात कसं ठेवण्याचं आहे, पाठ न करता आपल्याला अंडरस्टँडिंग आपल्याला समजून घेऊन सदर सूत्र लक्षात कसं ठेवण्याचं आहे हे सुद्धा या पाठामध्ये सांगणार आहे. तर आपण सदर पाठ कंटिन्यू पाहत राहा. तर त्रिकोणाचे प्रकार हे आपण बाजूनुसार पाहिले. आपण आता त्रिकोणाचे प्रकार पाहू कोणानुसार. कोणानुसार त्रिकोणाचे प्रकार ते सुद्धा तीन प्रकारे पडतात. जर त्रिकोणाच्या तिन्ही जर त्रिकोणाचे कोण हे 90 डिग्री तिन्ही कोण हे 90 डिग्री पेक्षा कमी राहत असेल तर त्याला काय म्हणतात, लघुकोण. समजा लघुकोण हे झाले 60, हे झाले 60 आणि हे झाले 60, तर यास काय म्हणतात आपण, लघुकोण. लघुकोण त्रिकोण म्हणजे कुठलाच कोण हा 90 डिग्री पेक्षा मोठा नाही राहत त्यास म्हणतात लघुकोण त्रिकोण. हे 60च राहत याच्यातला भाग नाही. 70 आपण इथं 70 घेतलं, इथं 30 घेतलं, तर इथं किती 80. त्याप्रकारे पण 70 कोण काय होते, लघुकोण त्रिकोण. दुसरं उदाहरण पाहू आपण, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणामध्ये काय राहते, एक कोण 90 डिग्रीचा असतो. काटकोन त्रिकोण यामध्ये कमीत कमी एक कोण काय राहतो, 90 डिग्रीचा असतो, त्याला म्हणतात काटकोन त्रिकोण. पहिला लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि तिसरा काय झाला, लघुकोन विशाल कोण त्रिकोण. ह्यामध्ये कोण एक कोण काय राहते, 90 डिग्री पेक्षा जास्त राहतो. हा कोण झाला 120 झाला, तर हा कोण कितीचा होईल, 20 आपण पकडला तर हा 40. हा 40 पकडू आपण, कारण ह्या लांबी मोठी असल्यामुळे हा 40 आणि हा 20. या प्रकारे काय झालेलं आहे, विषमभुज त्रिकोण. विषमभुज नाही, त्याला म्हणतात विशाल कोण त्रिकोण. या प्रकारे आपण त्रिकोणाच्या बाजूनुसार व कोणानुसार प्रकार पाहिले. आता आपण काही त्यामध्ये उदाहरण पाहणार आहे, त्यामध्ये कशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारण्यात येते. पहिले उदाहरण दिलेलं आहे आपण. पहिलं उदाहरण आहे, एका त्रिकोणाची उंची जर 20% ने वाढली व पायाची लांबी ही 20% कमी केली तर सदर त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याचा फरक पडेल. या प्रकारे आपल्याला प्रश्न आहे विचारलेला आहे. तर सदर प्रश्न कसे काढायचे आपण पहा. त्यामध्ये ना आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे, ना त्रिकोणाची लांबी दिली नाही, उंची दिली. पण असा प्रश्न आहे की एका त्रिकोणाची उंची 20% वाढवली व पायाची लांबी 20% कमी केली तर त्याच्या क्षेत्रफळाने किती टक्क्याने फरक पडेल. आपण एक उदाहरण घेऊ. त्रिकोणाचे क्षेत्रफळचं सूत्र राहते पाया गुणिले उंची. ए बी सी हा त्रिकोण घेऊ आपण. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आपल्याला किती टक्क्याचा फरक पडेल हे काढल्यामुळे काय करायचं, सदर असं एक त्रिकोण घ्यायचा ज्याची उंची व पाया याचं क्षेत्रफळ 100 आला पाहिजे. या प्रकारे आपण घ्यायचं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी सोपं जाते. सदर पहा आपण घेऊ, ही ए बी घेऊ 20 सेंटीमीटर आणि हे घेऊ 10 सेंटीमीटर. एक आपण कन्सिडर करण्यासाठी घेतलेलं आहे, याचं 10 सेंटीमीटर ही उंची झाली आणि ह्या झाला पाया. तर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 2 × 10 म्हणजे किती, 100 चौरस सेंटीमीटर. हे आपण कन्सिडर केलेलं आहे. तर या त्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, त्या त्रिकोणाची उंची 20% वाढवली. ही उंची 10% आहे, याच्यावर 20% वाढवली म्हणजे किती होईल, 10 किती होईल, 12. हे 2 वाढवली आणि त्याची
पायाची लांबी 20% कमी केली. 20% कमी केली म्हणजे 100 वर 20, तर 20 वर किती होईल? 16. 20 चे किती होईल? 16. म्हणजे ही आपण इथपर्यंत घेऊ 16. तर या त्रिकोणाच्या आपल्याला क्षेत्रफळ लागलं आहे. याचं किती पर्सेंटनं वाढेल किंवा कमी होईल? काय दिलेले आहेत या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2. पाया किती झालेला आहे? हा 16. आणि उंची किती झालेली आहे? ही 12. 2 × 8 = 16. 12 × 8 = 96. म्हणजे 96 चौरस सेंटीमीटर होईल. आता पहिल्याचा आहे 100 आणि दुसऱ्या 96 आहे, तर क्षेत्रफळात किती टक्क्यानं फरक पडला? 4%. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे 4% कमी होईल. या प्रकारे सतत उदाहरण आपल्याला सोडवता येते. आलं कसं सोडवलं? एक आपण कन्सिडर केलं, तुम्ही 20 घेतलं, तुम्ही काही पण घेऊ शकता, अशातला भाग नाही, 10 आणि 10 पण घेऊ शकता. फक्त मग आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी थोडंसं आपल्याला 100 पर्सेंटेज काढावं लागेल त्याचं. त्यामुळे मी डायरेक्ट बरोबर 100 असणारा घेतलं, त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याला सोपं. तर आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळू. आता दुसरं उदाहरण आहे, एका त्रिकोणाची बाजू अनुक्रमे 12 व 16 सेंटीमीटर आहे, त्यामधील कोन 30 डिग्री आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? दुसरे उदाहरण अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे. यामध्ये काय दिलेलं आहे? दोनच बाजू दिलेल्या आहे आणि कोन एक कोन दिलेला आहे. दोन बाजू आणि एक कोन दिला असताना आपल्याला क्षेत्रफळ काढणं आहे. तर ते कसं काढायचं असते? यामध्ये दिलेलं आहे पहा, 12 सेंटीमीटर एक बाजू दिली आपल्याला, 12 सेंटीमीटर बघू आपण, आणि दुसरी बाजू आहे 16 सेंटीमीटर, आणि हा कोन दिलेला आहे आपल्याला 30 डिग्री. ह्या दोन कोन दिलेले आहे, दोन बाजू आणि एक कोन दिलेले आहे, तर या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ काढणं आहे. तर कसं काढायचं? यासाठी पहा, एक सूत्र आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 a × b sin θ. ए बी म्हणजे काय? ए बी ह्या बाजू आहे, साईन थिटा म्हणजे हा अँगल. तर सदर सूत्रामध्ये आपण जर या बाजू ठेवल्या तर आपल्याला त्याचं सूत्र काढता येत, क्षेत्रफळ काढता येते. 1/2 × a म्हणजे 12 × 16 × sin 30 डिग्री. आता साईन 30 डिग्रीची आपल्याला किंमत माहीत पाहिजे. साईन 0 हे 0 राहते, साईन 30 हे 1/2 राहते, साईन 45 हे 1/√2 राहते, आणि साईन 60 हे √3/2 राहते, आणि साईन 90 हे 1 राहते. या प्रकारे आपल्याला हे सूत्र, ह्या व्हॅल्यू हे माहीत पाहिजे. 2 × 8 = 16, 12 × 8, आणि साईन 30 म्हणजे किती येते? 1/2 म्हणजे 2 × 12 = 48, 48 चौरस सेंटीमीटर. याचं सूत्र किती? याचं क्षेत्रफळ किती? 48 चौरस सेंटीमीटर. या प्रकारे आपण काढलेलं आहे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. पाहता नवीन तिसरं उदाहरण आहे, वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. थोडं म्युझिक लावून आहे त्या उदाहरणासाठी आपल्याला, व संकल्पना सुद्धा आपल्या स्पष्ट पाहिजे सदर उदाहरण सोडवण्यासाठी. पहा, एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे, तर त्यामधील एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? पाहित आपल्याला चौरस दिलेले आहे, चौरस माहीत आहे आपल्याला, चौरसाच्या चारी बाजू सारख्याच राहते. हा या प्रकारे मी दिलेले आहे. ह्या चौरस, चौरस काय राहते? बरोबर हा झाला चौरस. या चौरसाला मी जर अशी बरोबर अशी दडी मारली तर किती होते? तो बरोबर 1/2 होते. म्हणजे कोणते त्रिकोण काय राहते? काटकोन त्रिकोण काय राहते? ह्या चौरसाच्या निम्म्या राहतो. म्हणजे क्षेत्रफळ सुद्धा त्याच्या निम्म्याच राहणार आहे. आपण हे चौरस दिलेलं आहे, हे आपल्याला एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं आहे. हे 10 बाजू आहे, हे 10 बाजू आहे. तर त्याचं सूत्र, क्षेत्रफळ सूत्र काय येते? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 πa × उंची. 1/2 पाया हा 10 आणि उंची 10. 5 × 3 = 50 चौरस सेंटीमीटर. किंवा दुसऱ्या प्रकारे आपण असं काढू शकतो, आपल्याला माहित हा चौरस आहे, तर चौरस आहे, तर चौरसाच्या निम्मे हे त्रिकोण काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ राहते, या काटकोन त्रिकोणाचं.
तर इथं आपण या प्रकारे करू शकतो, या चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग राहते, बाजूचा वर्ग बरोबर 10 गुणिले 10 बरोबर 100 आणि त्याच्या निम्मे राहते म्हणजे 100/2 बरोबर 50 चौरस सेंटीमीटर, या प्रकारे आपण त्यामध्ये काढू शकतो. आणि आपल्याला समजा एखाद्या वेळेस लक्षात नाही आला एखादा सूत्र त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे, तर हे चौरस लक्षात राहू द्यायचं. चौरसाचं सूत्र राहते 10 गुणिले 10 किंवा 10 चा वर्ग किंवा लांबी गुणिले रुंदी सुद्धा म्हणू शकतो आपण. तर त्रिकोण हे त्रिकोण चौरसाच्या निम्मे राहते काटकोण त्रिकोण, तर त्याचं क्षेत्रफळ काय, 1/2 π/ उंची, या प्रकारे त्याचं आपण क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा लक्षात राहू शकतो. आता दुसरे अजून एक उदाहरण पाहू आपण. एका चौरसाची बाजू अनुक्रमे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर आहे. 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर आहे. तर त्या क्षेत्र तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणं आहे आपल्याला. हे त्रिकोण दिलं आपल्याला, ही बाजू दिली 3, ही 4 दिली आणि ही 5 सेंटीमीटर दिली, ए बी सी. तर या त्रिकोणाचं आपल्याला काय काढणं आहे, क्षेत्रफळ काढणं आहे. तर याचं काय कशा प्रकारे काढायचं, आपल्याला त्रिकोणाचे 3 माहीत आहे फॉर्मुले सूत्र क्षेत्रफळ काढण्याचे. 1/2 π/उंची, यामध्ये आपल्याला पाया आणि उंची माहीत नाही, त्याच्यामुळे आपण तो सदर सूत्र आपल्याला यामध्ये लागू होत नाही. दुसरं आपल्याला माहीत आहे समभुज त्रिकोणाचा वर्गमूळ 3/4 बाजूचा वर्ग, ते पण यामध्ये लागू होत नाही कारण वेगवेगळ्या बाजू. आणि तिसरं आपल्याला माहित आहे हिरोचा फॉर्म्युला सूत्र, त्यामध्ये सदर लागू होते, त्यामुळे हिरोच्या फॉर्म्युल्यानुसार आपण काढू नये. तर हिरोचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय राहते, सूत्र त्याचं वर्गमुळात s, s-a, s-b आणि s-c. आणि s काय राहते, अर्धपरिमिती. अर्धपरिमिती म्हणजे काय, या तिन्ही त्यांची बेरीज भागिले 2, 5 + 4 + 3 = 5 × 4 9 + 3 = 12 / 12 / 2 = 6. या 6 आलेला आहे तर आपण टाकू इथं वर्गमूळामध्ये 6, 6 - 1 म्हणजे ही बाजू घेऊ आपण 3 × 6 - 5 × 6 - 4. तर काय येते, 6 - 3 वर्गमूळामध्ये 6, 6 - 3 = 3, 6 - 5 = 1, 6 - 4 = 2. किती येते याचं उत्तर, बरोबर 6. आपण अशा प्रकारे लिहू शकतो 3 × 2 × 3 × 2 वर्गमूळ, म्हणजेच काय झालं, 3 × 2 = 6, 6 चौरस सेंटीमीटर. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती, 6 चौरस सेंटीमीटर. या प्रकारे आपण काढू शकतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ. या प्रकारे आपण आजच्या पाठात पाहिले या त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, बाजूनुसार किती प्रकार पडतात, त्रिकोणाचे कोणानुसार प्रकार पडतात, त्रिकोणाचे तिन्ही कोणाची बेरीज ही 180 डिग्री असते, आंतरकोणाची व बाह्य कोणाची 360 डिग्री असते. त्रिकोणाचं सर्वात महत्वाचे सूत्र आपण पाहिलं 1/2 π/उंची आणि काही उदाहरण पाहिलेलं आहे. तर आपल्याला सूत्र काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सबस्क्राईब, माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.